Konkan Maratha Entrepreneurs presents Champions of Innovation Series. कोकण मराठा एंटरप्रेनर्सकडच्या सर्वांक नमस्कार. सध्या कोविडान सगळीकडेनच स्थिती गंभीर झाला. हेतूत आमकां मार्गदर्शन करूंक आमगेल प्रसिद्ध कोकण मराठा डॉक्टर भांडेशिट्या बाळचो MD अभय गणपती नायक आज आमगेले प्रश्न निवारण करतले. डॉक्टर अभय नायक टोपीवाला नायर मेडिकल कॉलेज मुंबई सेंट्रलात असोसिएट प्रोफेसर आसात. तेमी सध्या रिचर्डसन एंड क्रुडास मुलुंड जंबो कोविड सेंटरात डेप्युटी डीन आसात. ह्या सेंटरात डॉक्टर अभय कडेन 1600 डेडिकेटेड कोविड बेड्स आनी 40 ICU बेड्सचो फूल चार्ज आसा. तर आतां डॉक्टर अभयाक कारवारच्यान हरिकेश सावंत कोविडा बाबत प्रश्न विचारतलो. ओवर टू डॉक्टर अभय. आज आमचे बरोबर हरिकेश सावंत आसा. हरिकेश सावंत कारवारात आसा अँड ही इज हेल्पिंग आउट विथ वेरियस एफर्ट्स टू गेट पीपल द मेडिकेशन आणि द रिसोर्सेस रिक्वायर्ड फॉर कोविड. प्लीज हरिकेश, यू कॅन आस्क अ फ्यू क्वेश्चन्स. अच्छा डॉक्टर अभय दादा, तू आमकां हे सांग की कोरोना व्हायरसाची ही जी सेकंड दुसरी लाट आसा ती नेमकी कशी आसा आणि हे जे सिम्पटम्स कित कित आसात. सध्या हिंग कारवार अशी परिस्थिती असा की कोणाक मात्र खोकली येलो किंवा एक असं म्हणता ना की व्हायरल फिवर जरी येलो तरी आम्ही खूप भिवून वयतात आणि इन्स्टेड ऑफ गोईंग टू डॉक्टर म्हणजे खंयच्या डॉक्टराकडे वयचे पेक्षा आम्ही कित करू लागतात की कोणीतरी व्हॉट्सअपाचे सेंड केले एखाद्या मेडिसिन्सचे मेसेज असा किंवा जे घरगुती उपाय असतात ते स्टार्ट करतात. पण एक्झॅक्टली ओळखच कसे की बाबा दीज आर प्रॉपर सिम्पटम्स of COVID. See, very good questions, because karan ki jasa symptoms is the first thing which ami halt karu shaktat ani jo at COVID asa to ami sangtat ki this is the second phase. First phase as symptoms vegle ashile ani to thoda aaj cha second phase apeksha mild ashilo, pan second jo wave yeil asa to khup mild na to moderate bhi hetu to moderate to severe he je bhitar asa ho. त्याशिवाय सिम्पटम्स पहिले जे असेल आम्ही सर्दी खोकला ताप म्हटाले आ तितलेच नसून वॉमिटिंग लूज मोशन्स दीज आर ऑल्सो द सिम्पटम्स इन्क्लुडेड इन कोविड 2. ओके आणि त्याशिवाय किती असा प्रत्येक किंचित जरी गोष्ट एक ताप जरी येलो इल्लो जरी माशा जरी ताप येलो तरी इट कॅन बी हॉल्ट म्हणजे त्या स्टेजचे हॉल्ट करू शकता आम्ही जर प्रॉपर ट्रीटमेंट पहिलं RT-PCR करून ट्रीटमेंट जर घेतली प्रॉपर डॉक्टरांच्या किंवा माइल्डला एक लक्षात दौरा प्रत्येक माइल्ड मॉडरेट सिव्हिअर आम्ही 3 डिस्ट्रीब्यूट केले असतात. तातूत माइल्ड असला आमकां विटामिन सी आणि फक्त पॅरासिटामॉल गोळी घेऊन घरा बसू शकतात. आता ट्रीटमेंट पार्ट सांगना पण आमकां एक मिनिमम औषधात म्हणजे साधा पॅरासिटामॉल घेऊन आम्ही घरा बसून वी कॅन ट्रीट डेम. बट इफ गोज टू मॉडरेट अँड सिव्हिअर देन वी हॅव टू लुक फॉर इट द अदर मेडिसिन्स विच आर व्हेरी कॉस्टली ऑल्सो आणि खूप मेडिसिन्स घेऊचे पडतात. त्याशिवाय जर साधा सिम्पटम जरी येले तर मागेल एक म्हणणे असा की सगळ्यात RT-PCR टेस्ट करून घेऊचे फर्स्ट स्टेप. किती उरू लूज मोशन्स वॉमिटिंग ताप येऊ सर्दी जाऊ खोकला असा पहिल तुम्ही RT-PCR टेस्ट करून घ्या. निगेटिव्ह येईल की तुम्ही साधा औषध घेऊ शकतात. मागे जर पॉझिटिव्ह येला त्यांचे थंय आम्ही एक 10 दिवसात तुमका व्यवस्थित काही प्रॉब्लेम नसता घरा होम क्वारंटाईन करून ट्रीटमेंट देऊ शकतात. लोकांना एक भय असा की डॉक्टराकडे केन व्हायचे म्हणजे खूप लोकांना असं जाता की कंटिन्युअस 2 पट्टी किंवा 3 पट्टी ताप येलं त्याच्या नंतर ते मी डॉक्टर अप्रोच करतात विदाऊट इवन म्हणजे टेस्ट तर करपत ना घेऊन. सो डॉक्टराकडे फर्स्ट ताप येलो तर हा डॉक्टराकडे अप्रोच करून किंवा टेस्ट करून घेऊन मागीर डॉक्टराकडे अप्रोच करचे असं किरे. नी हो एक आमगेल ह्युमन टेंडन्सी आणि कारवार लोकांची स्पेशालिटी असा की माका असे तारे हिंगा हेकार जास्त फिरिलो तशें म्हणून ताप येयलो उरतले किंवा आज हे खायलो तशें म्हणून पोट दुखता कुल्ली खायला जास्त तशें म्हणून पोट दुखता किंवा अशी काही काही आमगेले रिझन्स आम्हीच घेतात आणि आम्हीच स्वतः डॉक्टर जाऊ पळयतात. आमगेले लोकांनी एक ती खासियत असा ते पहिल डॉक्टराकडे वयचूक मागतात. पहिली गोष्ट म्हणजे पैसे साठी किती करतात देवा खबर. पण आजची स्थिती अशी असा की बाकीच्या टायमार तुमकां हरकत ना तुम्ही घरात ट्रीटमेंट करा काय तुमगेले किती असेल तो घरगुती उपाय करू शकतात. पण आजच्या स्थितीत प्लीज 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 कारण हो सेकंड वेव जो असा तो खंयचे सिम्पटम्स घेऊन येतो ते सांगू शकना. इवन पोट दुखी वॉमिटिंग लूज मोशन जरी झाले तरी दॅट कॅन बी अ कोविड. लक्षात दौरा
कितले सिमटम्स येयलो जर केस बी दुखू लागलो न्ही तुमगेले तरी तुमी वचून डॉक्टराकडे दाखया आनी तो टेस्ट करून घ्या. ओके अच्छा अभय दादा म्हाका एक सांग की आतां आमी कोविडाचे सिमटम्स डिटेक्ट झाले त्याच्या नंतर आमी SPO2 म्हणजे ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर चेक करतात तर हे जे इम्पॉर्टन्स किती असा म्हणजे हेजे वयल्यान आमकां कशें न्ही हे SPO2 आणि टेम्परेचर आमचे पळयतात ते घरा मॉनिटरिंग साठी दवरिल्ले असतात कारण त्या लेवल आम्ही आता कित केलात एक वेगळे हे दवला की 96 हो कट ऑफ रेंज दवला किंवा 95 जर सकल ऑक्सिजन जर वयता सॅच्युरेशन दॅट मिन्स युअर लंग इज गेटिंग इनवॉल्व्ह आणि 90 and 80 बिलो जर झाले तर लंग इनवॉल्वमेंट जास्त जाता मग इट स्टार्ट फ्रॉम 1%, 5%, 10%, 15%, 20% आणि जर लंग इनवॉल्वमेंट 12% वयर जर जाता देन वी हॅव टू गो फॉर रेमडिसिव्हिर इंजेक्शन अँड अदर बिग बिग इंजेक्शन सो तेच पण आम्ही सॅच्युरेशन पळत राहतात की टायमली ऑक्सिजनेशन देऊक ऑक्सिजन जे पेशंटाक गरज असा ती लागतली ही तेच पण आम्ही एक 96, 97, 90 सकल गेलो तर पेशंटाक ऍडमिशन गरजेचंच असा ही रिक्वायर्स ऑक्सिजन स्टॅट दॅट इज वाय दिस मॉनिटरिंग इज बीन डन. आणि टेम्परेचर बाबतीत टेम्परेचर बी सेम असा अबाव 100 जर गेलो आणि समजा टेम्परेचर 100 अँड अबाव असा आणि इफ इट इज नॉट गेटिंग कंट्रोल फॉर 3 to 4 days दॅट मिन्स यू हॅव टू गेट ऍडमिटेड बिकॉज आमगेले अँटीबायोटिक्स चेंज जाता त्यांना वी हॅव टू चेंज द अँटीबायोटिक्स वी हॅव टू चेंज द ट्रीटमेंट प्रोटोकॉल एव्हरीथिंग वी हॅव टू चेंज आमकां चेंज करचे पडटा सगळे अँटीबायोटिक्स जरा हायर अँटीबायोटिक्स वगैरे देऊन आमकां कंट्रोल करचे पडटा कारण टेम्परेचर बी कारण टेम्परेचर सुद्धा त्या हेजे रिलेटेड असा सो टेम्परेचर अँड SPO2 मॉनिटरिंग इज 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 व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके आणि म्हणजे आता जसं तू आमच्याकडे उलयताना तुझ्या आजूबाजून कोण ना सो तू मास्क खाणवलो लागला पण हि कारवारात अशी पळ मिळता की इवन म्हणजे दुकानदार उभं असा पण त्याच्याकडे उलयताना ते मास्क सकल काढतात मग नाक आणि तोंड कव्हर जायला उरू शकता की त्या पॉइंटाचे ते इन्फेक्ट जाऊ शकतात. नाही त्या पॉइंटवर इन्फेक्ट जाऊ शकता मास्काचे दोन्ही ड्युअल इफेक्ट असतात स्वतः बी उलयत असताना स्वतःला इन्फेक्शन परत तू रिटर्न घेऊ शकता त्याच्या सेकंडरी इन्फेक्शन परत तू स्वतः जाता मास्क हॅज ऑल्सो इज ओन हे असे नाही की मास्क इज टोटली प्रोटेक्टिव्ह बट इट इज प्रोटेक्टिंग द अदर पीपल. ओके तर लक्षात दौरू जाय जेव्हा आम्ही मास्क घालतात किंवा आम्ही दुसऱ्याकडे उलयतात तेव्हा आम्ही स्वतःला प्रोटेक्शनासाठी नाही दुसऱ्याला प्रोटेक्शन समोरच्या प्रोटेक्शनाक आम्ही हे करतात जर मास्क सकल घेऊन आम्ही उलयला आमगेला काय आमका बी काय फायदो ना त्याचा आणि ते दुसऱ्याक नुकसान जाऊ शकता त्याच्यामुळे मास्क घालचो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असा नाकापर्यंत मास्क घालू जाय हातून उलयता म्हण हांव मास्क कान दवरील असा सो द प्रॉपर वे ऑफ पुटिंग द मास्क दिस वे. ओके आणि जेव्हा तुम्ही लोकांकडे ठीक असा घराकडे तुमचं मास्क घालची काय गरज ना पण जेव्हा तुम्ही क्राऊड म्हणा आता 3 people मेक्स अ क्राऊड नाव जर 2 people वर तुम्ही उलयते असा समोरचा एक जरी माणूस उरलो समोरच्या बाहेर तर तुमका मास्क घालचे गरजेचं असतात ते तुमसाठी बी बरे आणि लोकांसाठी बी बरे कारण दिस इज एअरबोन डिसीज. आज सगळ्यात लोकांक आम्ही ऍडमिट करत नात कारवारात असे असा की जे 100% जे पेशंट्स वयतात तेतूतलं साधारणपणे 60% पेशंट त्यांना होम क्वारंटाईन ऑप्शन दिलं असं म्हणजे तेंगेल बेसिक पॅरामीटर्स चेक करून त्यांना होम क्वारंटाईन राईट नाही ते बरोबर असा ते 60% नाही तुमकां ते उलट खूप बरे असा की जे 60% तुमकां होम क्वारंटाईन म्हणतात ते आम्ही देयर इन द माइल्ड प्रोटोकॉल त्यांना जास्त मेडिकेशन्स लागतात किंवा ऑक्सिजन लागतात त्या लोकांक आम्ही होम क्वारंटाईन करू सांगतात होम क्वारंटाईन करून घरा बसून तुम्ही औषध घेऊन 10 to 12 days बरे जाऊ शकतात फक्त मॉडरेट टू सिव्हिअर जे ऑक्सिजन लागतात त्यांनाच आम्ही ऍडमिट करतात कारण हो एक सेकंडरी इन्फेक्शन असा एक इन्फेक्शन असल्या दुसरे परत आणि इन्फेक्शन जाऊन न्हू मग आणि मेंटली बी लोकांक जरा थोडेसे बरे पडतात फक्त इतलेच की घरचे लोकांक जरा एक्सेप्ट करूक जरा त्रास जाता त्याचे म्हणून ते पेशंटाक त्रास जातो बेसिकली एकटो कोण तर घर गेला पॉझिटिव्ह गेला तो परत घरा येला त्याका अशी दाखयतात की तो अछूत असो असा किंवा त्याका हापूड न्हू त्याका हे कर न्हू तो बाहेर हे ते तशी ते खरे चुकीचे असतात त्याका एक आयसोलेटेड रूम घेऊन तेगेले वेगळे करून 10 days वेगळे दवन तेगेले जेवण बिवण व्यवस्थित करून तर मस्त जेवण बी दिलं की तो घरा बसून आराम करू शकता कोविड पॉझिटिव्ह येईल म्हणा तो सगळ्याक ते इन्फेक्टेड करतलो असो बी प्रश्न ना तो खरं लोकांना एक गैरसमज असा
माइल्ड जर असा तो घरात होम क्वारंटाईन करून बाजूच्या रूमात एक वेगळ्या रूमात राहून तो आपापले जीवन व्यतीत करू शकता, पण त्याच्या फॅमिलीचे हे जाय, सपोर्ट जाय त्याला. बरोबर आहे. अच्छा, अनेक कश्मार आता हिंदू सध्या वातावरण असे असा की कोणी पॉझिटिव्ह येलो किंवा तो रिकवर बी झालो की त्याच्यानंतर जस्ट तू आता म्हणले की त्याच्याकडे एक वेगळं अँगलान आम्ही पळतात, त्या मार बाबा हो आमच्या मुखारेला हो आमका बी इम्पॅक्ट करू शकतो असं आम्ही पळतात. पण त्याच मुमेंटाचे आम्ही मार जन मार्केटा वयतात किंवा त्या मनशा किती जाय उरलो तर आम्ही ते मार विचारपूस करू जाय असे मला लोकांक कळत नाही. अवेअरनेस ना की लोक खरेच खूप भिवू लागलात, बिकॉज लास्ट टाइम जेव्हा फर्स्ट वेव्ह आशिली त्यांना हिंग कारवारात लाईक खूप कमी पेशंट्स आशिले आणि आता नाते आशिले पण आता ते कारवार लोकांक ती झळ लागली ना. आता हे फर्स्ट टाइम सेकंड वेव्ह येईल तर थोडीशी कारवार लोकांक झळ लागेल असा तर त्यांना थोडे थोडे कळू लागला. पहिले ते मी एकदम बिंदास आशिले त्यांना कारवारात आणि आमच्या गावात देवा देन काहीच नाही आशिले. पण आता जो सेकंड वेव्हान जो फटको बसील असा आता लोकांक कळू लागला त्याची इम्पॉर्टन्स. हा आता समोरचा माणूस येलो ते विचारपूस कर, कारण तो मनुष्य आपण स्वतः बी असू शकता हे बी लक्षात दौरा त्यांना. आणि जर तुका जर समजा तशी जर लोकांकडच्या जर असे बिहेवियर मिळाले तर तुका कशी वाटतले तसे त्याका बी वाटत उरतले आणि तो मनातल्या खचून वयता विचार तर त्याका खचून गेला आणि जास्त तो 10 दिवसां बरं जावचं म्हणू शकतो, 20 दिवसां बरं, 20 दिवस बी झाला बरं जायना, कारण ते मनात एक भीती बसील असता आणि एक त्याक एक सोशल स्टिग्मा म्हणतात. एक लक्षात दौरा कोणाचे बी ही गोष्ट वेळ पाळी येऊ शकता तर स्वतःचे येला जर तुमक लोकांना जर असं केलं तुमक दिसतले हे एक लक्षात दौरा आणि तसेच तुम्ही वागा लोकांकडे आणि त्या जितलं जात तितलं मॉरल सपोर्ट द्या, जितलं मॉरल तुम्ही सपोर्ट देतलो तितलं तो बगी बरं जातलो आणि ते तुमसाठी बी बरं असं आणि एक सोसायटीसाठी बी बरी असं. ओके. आणि मार आयुर्वेदिक जे औषध असतात ते कितपत हे कोविड बरं करू शकतात, बिकॉज खूप लोक हिंगा सध्या आयुर्वेदिक औषधाचे जास्ती विश्वास करू लागलात. जडीबुटी मार कितकित एव्हरीडे एक नवीन लिस्ट येतात की 10 तुळशी पानं खा, त्यानंतर ते आमगेल ओव्याच पानं जे उरतात ते कफ झाले की लोक ओव्याच पानाचे ज्यूस खाण पिऊ लागलात, काराते ज्यूस खाण पिऊ लागलात. सो ते कितपत इफेक्टिव्ह असा. हा एक लक्षात दौरा तुळशी पान हे जो काढो ते जो काढो हो सगळं आमगेले पूर्वजा पासून चालू आशिले हे औषध असतात. ही औषध सगळ्यात बरी असा इम्युनिटीसाठी तुमगेल्या ना म्हणणार, पण कोविडासाठी स्पेशालिटी ही ट्रीटमेंट चलना. कोविडासाठी तुमकां जी इंग्लिश औषध जे आसात ती प्लीज करा. प्लीज तुमच्याकडे एक निवेदन असा आयुर्वेदिक करा तुम्ही फाटल्यान तुमकां जितून जाते ते तुळशी काढो खा, हे जो काढो खा, ते जो काढो पिया, पण जास्त काढो बी पिऊ नू, जास्त काढो पिऊ नू बी तुमकां पोटात वेगळं रिएक्शन जावण्याची शक्यता असता. तुळशीच काढू पी जाल्यार तुळशी काढो पिया, बाकी हेणी सांगलो तुळशी काढो, हेणी सांगलो अद्रका काढो, हेणी सांगलो चहाचं काळे चहा पी, हेणी सांगलो हे पी, आणि सगळेच जर काळे पिते रबले तर तो इफेक्ट जाईन. आणि तर करोनासाठी नी हे तुमगेल इम्युनिटी बुस्टर म्हणून तुमकां दिल्ली असा. तिथं आम्ही पहिल्यापासून आम्ही सर्दी खोकला जाय बी लोक तुळशी पानं आणि हे गावाचे लोक खाताले, तन कित्याक खावत नाशिले, तन कित्याक डॉक्टराकडे वयताले. आणि आता तुमकां करोनाच्या टायमार तुमकां तुळशी पानं आणि हेची याद येऊ लागला. आता सध्या सगळीकडे वॅक्सिनेशन स्टार्ट झाले असतात, पण कारवारात आता सध्या असं झालं की मार ऑनलाईन ते रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट बुकिंग स्लॉट बुकिंगची प्रोसेस असली ती स्टार्ट झाली. अँड मागे दिसतं की 1-2 दिवसा पहिले 18 मे पर्यंत स्लॉट बुकिंग झाले असतात. तर काही लोक असे असतात ज्यांचे एज ग्रुप 45+ असा आणि ते मी पहिले मागे दिसतं थोडे भयामुळे वॅक्सिन घेल्यावर दुसरे दिवस ताप येतात किंवा असे किती तकले दोन ते मी गेलं नाशिले ते वॅक्सिन घेऊ. तर आता ते मी सडनली मार 45+ एज अशी लोकांना गर्दी वाढू लागला, पण त्यांना तिच्या रिटर्न धाड देऊ लागला कित्याक की मला त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आणि ते स्लॉट बुकिंगचे हे नाशिले. सो या व्हिडिओ माध्यमातल्या हा मला जे गावात यंग पोर असतात त्यांना रिक्वेस्ट करता की तुमच्या आजूबाजून जे यंग सिनियर सिटिझन्स असतात जे मी अजून वॅक्सिनेशन घेईल ना
तर तेमकां हेल्प करा की रजिस्टर करून तेंगेल फोनाचेर तो मेसेज येऊ द्या की बाबा यू हॅव रजिस्टर्ड आणि तुमगेलो हो टाइम स्लॉट बुक झाला आसा. सध्या तरी 18th of May पर्यंत हे बुक झाले आसा, पण 19th May साठी जेव्हा चालू जातले तर त्यांना हेल्प करा म्हणून हा या व्हिडिओतल्यान त्यांना सांगचे करता. आणि वॅक्सिनेशनचं इम्पॉर्टन्स अबाउट तू सांग. वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट, वॅक्सिनेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेऊकच जाय आणि घेऊकच जाय, बस कंपल्सरी. तेजेन तुमसाठी नाही, आमसाठी दुसऱ्या बाकी लोकांसाठी बी बरे असा, आणि थर्ड वेव्हसाठी फाईट करू बी तुमका बरे जातले. कारण थर्ड वेव्ह जो असा तो लहान पोरासाठी येऊच असा. तर वॅक्सिनेशन प्लीज करून घ्या. आणि जे फर्स्ट डोस होता, फॉर एक्झाम्पल हाय आज फर्स्ट डोस घेतला, तर हाय किती दिवसानंतर तो सेकंड डोस घेऊ शकतो? कारण हिंग थोडे मार्किंग मध्ये एक मिस अंडरस्टँडिंग असा किंवा जे किती असं ते तू आमार एमक व्यवस्थितपणे चांगला बरं नाही. आता गव्हर्नमेंटाकडे आम्ही दोन वॅक्सिन देतात, एक कोवॅक्सिन असा आणि एक कोविशिल्ड असा. कोविशिल्ड जे घेतात त्यांना फर्स्ट वॅक्सिनेशन नंतर आफ्टर 45 to 60 days तुम्ही सेकंड डोस घेऊ शकतात. आणि कोवॅक्सिन असा ते आफ्टर 28 days यू हॅव टू टेक, आफ्टर 1 month. ओके. आणि दोन्ही वॅक्सिन तिथलेच असरदार असतात. तिचे वॅक्सिन जे मिळेल ते वॅक्सिन घ्या, पण सेकंड डोस तुम्ही तोच घेऊ जाय. कोविशिल्ड घेतल्यानंतर सेकंड डोस बी कोविशिल्डच घेऊ जाय, कोवॅक्सिन घेतल्याने बी कोवॅक्सिनच सेकंड डोस घेऊ जाय. फर्स्ट डोस कोवॅक्सिन मिळा, दुसऱ्या कोविशिल्ड मिळ म्हणून आपण हे करतो. ओके. आणि एक लक्षात धरून, जेव्हा एक वॅक्सिनेशन एक बरे असा की फर्स्ट वॅक्सिन घेतल्यानंतर स्वतः सुपरमॅन झाला असे समज नाकात, आणि सेकंड डोस घेतल्यानंतर तुम्ही स्वतःच स्पायडरमॅन समज नाकात. कारण सेकंड डोस घेतल्यानंतर आफ्टर 45 days तरी लागता फॉर फुल इम्युनिटी येऊ. कारवार एक लोकल मनात एक किती म्हणतात कन्फ्युजन असा किंवा असे एक हे असा की भ्रम असा की प्रायव्हेट हॉस्पिटल बरे की सिव्हिल हॉस्पिटल बरे. कित्याक खूप लोक असे जाऊ लागलात की दे अप्रोच टू प्रायव्हेट हॉस्पिटल फर्स्ट, प्रायव्हेट हॉस्पिटला वयतात आणि थिंच्यान मागीर ते शिफ्ट करतात सिव्हिल हॉस्पिटलात. हे म्हणजे हा कारवार येवत लागून साधारण 6 to 7 लोकांना हे असे सेम केस पळयले. सो ते बँक अकाउंटाचे डिपेंड करता त्यांचे असा. सेकंड थिंग आय वुड सजेस्ट टू गो टू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स. कारण गव्हर्नमेंटान जी सेवा दिली असा कारण ती फ्री बी असा. सेकंड थिंग तेमगे ट्रीटमेंट जो प्रोटोकॉल आम्ही सगळं पुरा ऑल ओव्हर इंडिया जे पाळटात त्याच प्रोटोकॉल पुरा ऑल ओव्हर इंडिया गव्हर्नमेंट पाळटे असा. तशें म्हण अशी ना की थंयची ट्रीटमेंट आणि कारवार ट्रीटमेंट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटाची ट्रीटमेंट वेगळी असा असं काय ना. दे आर सेम वॉट एव्हर द प्रोटोकॉल वॉट वी आर हियर, जे मुंबईत जे आम्ही प्रोटोकॉल हे करतात त्यात आम्ही कारवारात बी करतात. ऑल ओव्हर इंडिया, एनी ओव्हर इंडिया, फ्रॉम जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडे सेम ट्रीटमेंट प्रोटोकॉल चालले असतात. कारण वी हॅव अ टास्क फोर्स फॉर कोविड आणि त्या टास्क फोर्सचे आम्ही जे रिकमेंडेशन उरतात त्याच रिकमेंडेशनाप्रमाणे आमगेले ट्रीटमेंट चालू असा. हे ट्रीटमेंट आम्ही दिवचे अशी नाही की बाबा आमगेले मुंबईत एक ट्रीटमेंट चालू असा, कारवारा एक असा, ठाण्यात एक असा, भांडुपा एक असा, अशी अशी काय ना. एक लक्षात दौरा, गव्हर्नमेंट इज डुईंग इट्स व्हेरी व्हेरी गुड थिंग. जर तुमकां जर अशें कितें उरलें पटकन वचा गव्हर्नमेंट हॉस्पिटलांत वचून एडमिट जा. बस इतलेंच सांगतलो. प्रायव्हेट हॉस्पिटलाची तेमगेले ट्रीटमेंट प्रोटोकॉल तेमगेले वेगळे उरता. कारण ते रेमडिसिवीर इंजेक्शन खबर असा कितले रेट आनी कितलो भायर चल्ला आणि एक कॉस्ट हॉस्पिटलायझेशनाचे कितले येतात. मिनिमम 3 lakh to 4 lakh वयता. ते तुमकां गव्हर्नमेंट फ्री दितात तेन्ना तुमकां तेंचे महत्व कळटना. दॅट डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन एन युअर इंडिव्हिज्युअल, बट आय वूड सजेस्ट टू गो फॉर गव्हर्नमेंट. ओके. आता जे थोडे लोक हिंग कारवार असतात त्यांनी वर्क फ्रॉम होम करू लागला, तर तेमका घरा बसून हाऊ कॅन दे प्रॅक्टिस लाईक म्हणजे ऑक्सिजन लेवल किंवा स्वतःचे लंग कॅपॅसिटी जी असा ते इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी किती करू शकतो? फुग फुगया घरात फुग हाडा. फुग फुगे ते बसा दिवसातून 3-4 वेळा वर्क फ्रॉम होम केलं. एक एक दोन दोन तासांत एक फुग फुगया, परा खेळू द्या, व्हडलीशी असा, थोडं वॉकिंग करा, थोडं प्राणायाम करा,
मेडिटेशन करा, पोटाचे निदा, काहीच ना झालं पोटाचेर बसून निदा, हे तर करू शकता घरा बसून. पोटाचे निदून ऑक्सिजन लेवल पळयात गेले, आत असेच निदून पळय आणि परत पोटाचे निदून ऑक्सिजनेशन पळय, तुम्ही दोन एजंट वाढत नका पळय, 95 असेल तर 98 जण झाला पळय. आणि थोडं प्राणायाम, योगासन, मेडिटेशन हे उरतातच. आणि फुगे फुगो आणि बेस्ट, घरा बसले कडे एक दोन फुगे फुगे या, वर्क फ्रॉम होम असेल कडे पण बड्डे बिड्डे उला ते देऊन सोडा. एनी अदर, आय थिंक पुनीत इज हॅव्हिंग इन सम क्वेश्चन्स अँड सिद्धेश. हाय डॉक्टर अभय, एक हे सांग, सगळ्या हे सांग की पुराय कोर्स जो मेडिसिनचा असो असा तो पुराय करू जाय, तो इम्पॉर्टंट कितले असा? तो खूप इम्पॉर्टंट असा, कारण एक वेळ कोविड झालो म्हणा दुसरी वेळ जायना अशी ना. कारण एक कोर्स जो असा आमगेल तो म्युटेशन असा, हो व्हायरस असा तो म्यूट जाता. आणि ते जर अर्ध्यार जर सोडलो, कारण की असा कोविड स्टॉर्म जर, कारण बेसिकली किती असा, आम्ही जे औषध जो कोर्स जो देतात 15 दिवसाचा, तो कोर्स बरे बरे वाटू एकदम हे जाऊ एकदम ऑल राईट जाऊ, तरी 15 डेज कोर्स आणि 15 डेज होम क्वारंटाईन अशन रेस्ट करून जर तुम्ही कोर्स कम्प्लीट केलो तर तो व्हायरस परत म्युटेट जाऊचो तुमच्या स्वतः शरीरात कमी प्रमाणात जाता. ना झाला परत एक लक्षात ठेवा, व्हायरस हो एक लपछप्पी खेळटा आमच्या शरीरात, कळलं काय? तो हळू औषध दिल की तो हळू गप्प वचून तो हळू तू भीतर बसता खी आमच्या चोरा चोरा भशेन वचून भीतर गप्प बसता. आणि त्यांचा औषध बंद केलं तो हळू परत बाहेर येऊन तो डबल आणि ट्रिपलान रेप्लिकेट जाऊन तुमच्या शरीरात परत जाऊ शकता. त्याच्या म्हणून सेकंड जर परत सेकंड टाइम जर कोविड झालं तर इट विल बी व्हेरी सिव्हिअर फॉर्म, नॉट इन अ मॉडरेट फॉर्म. त्याच म्हणून त्यांना लक्षात दौरा खिंचे औषध दिले असा ती कोर्स कितले बरे वाटू काही जाऊ फुल कंप्लीट कोर्स करचे गरजेचो असा. 2020 कोविड जाऊन गेले आज परत जायना तो भी एक भ्रम असा ना, तो भ्रम काढ उडया असं काहीच ना की तो परत जाऊ शकणार. दॅट डिपेंड्स अपॉन युअर इम्युनिटी आणि तुम्ही कितले सोशल डिस्टन्सिंग, कितले तुम्ही मास्क आणि कितले जे रिक्रूट वापरता पळय, जितले मास्क घालतात, कितले हँड सॅनिटायझिंग घेतात, तुमच्या इम्युनिटी कितले असतात. आणि प्लीज 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 हे बोर्डातल्या काढ उडया की एक वेळ मग कोविड झाला की दुसरी वेळ जायना असं काय ना. उलट एक फर्स्ट टाइम कोविड झाला, सेकंड कोविड झाला तो सिरियसनेस जास्त उरता एक लक्षात दौरा. त्याच्यामुळे तुमका भी तितलीच काळजी घेऊ जाय जितले बाकीचे लोक घेतात. हा प्रमाण मला आता तू समजा आता जाऊची उरले तर तुम्ही एक 6-7 महिन्यात जाऊ शकता. हरिकेशन विचारले आयुर्वेदिक औषधाबद्दल, सो सेम मला आता बरेच एक व्हॉट्सअप येऊ लागलात अबाउट होमिओपॅथी औषध की ते घेल्यावर बी यु नो इट इज ऑल ओके, सो त्याच्याबद्दल किती दिसता? सी आयुर्वेदिक होमिओपॅथी जे असा ते आर ऑल नॉट बॅड म्हणू शकणार, पण सी दे डोंट हॅव अ फुल प्रूफ ट्रीटमेंट फॉर कोविड, फॉर कोविड लाईक पेशंट्स अँड व्हॉट एव्हर दे आर प्लेईंग विथ इज इम्युनिटी. सी बेसिकली टू इम्युनिटी बाइंड करू तुम्ही दुसरे अलॉंग विथ दिस मेडिसिन यू कॅन टेक, बट नॉट एज अ मेडिकेशन. इट इज ओनली टू बिल्ड अप लाईक युअर झिंकोविट, युअर विटामिन सी, दीज आर द टॅबलेट्स विच इन्क्रीज युअर इम्युनिटी. So, right. Nothing bad with this, but they are not the first line of treatment. They got are it. Just your, but don't mix with homeopathic, allopathic and ayurvedic, everything. See, there are people who are taking everything. Allopathy bhi ghetat, medicine bhi ghetat, ayurvedic kada bhi ghetat, and homeopathic pills bhi ghetat, madhi de, chalu zalle sagale. Pan te sagale ashkan mix karna ka, te jen ki jata pura chemical locha jata pura potat. आणि तो केमिकल लोचा जाऊन तुमचं तुमचं उपयोगी पडणार. कारण हो म्हटलं आयुर्वेदिक, म्हटलं होमिओपॅथिक काम करतो रे, होमिओपॅथिक म्हटलं ऍलोपॅथिक काम करतो रे, ऍलोपॅथिक म्हटलं संबडी एनीबडी नोबडी म्हणून उरता ती स्टोरी असली त्याप्रमाणे जातले. त्याच्यामुळे तुमचे एक वापरा, पण एक वापरा म्हणा आता ऍट प्रेझेंट तुम्ही जीवनाशी खेळणार, जीवनाशी खेळणार म्हणून तुम्ही ऍलोपॅथिक तुमचं तुम्ही हे करा. पण ऍलोपॅथिक ट्रीटमेंट तुमचा जो असा दॅट इज द स्टँडर्ड ट्रीटमेंट ईच अँड एव्हरीवेअर ऑल ओव्हर द वर्ल्ड नाव फॉर कोविड-19 ट्रीटमेंट. सो देर इज नो अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट एज सच. कितले लोक हे सांगू रामदेव बाबा महाराज यांनी हे आणि ते कोविड सिस्टम हे कोविड-19 ट्रीटमेंट हे सगळं दॅट इज ऑल बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. सो आय थिंक ते जे आधी तुम्ही वतनाकात, यू गो अकॉर्डिंग टू वॉट युअर डॉक्टर सजेस्ट अँड गो वॉट एव्हर युअर गव्हर्नमेंट इज सजेस्टिंग. सो तू सांगले की नो थर्ड वेव्ह वुड बी फॉर दी चिल्ड्रन, त्यांना अफेक्ट जाऊ शकतो. आता तुम्ही किती प्रिकॉशन्स घेऊ शकता त्यासाठी? आता प्रिकॉशन आहेत तिने आमगे सांगितले, हँड सॅनिटायझेशन, मास्क लावचे आणि सोशल डिस्टन्सिंग.
दीज आर द वे जितलं अवॉइड करा तितलं बाहेर वत नका. जितली इम्युनिटी तुम्ही वाढवू शकता तुम्ही इम्युनिटी तुमच्या वाढवा. जितलं तुम्ही घरात राहू शकता घरात राहा. तुम्ही जितले एक्सरसाइज मेडिटेशन आणि प्राणायाम असली गोष्टी करू शकता तितलं करा. जितलं तुम्ही बाहेर वयची टाळता तितलं टाळा. जितलं तुम्ही बेस्ट प्रोटीन हाय प्रोटीन डाईट लाईक मटन चिकन दूध अंडी मिल्क हे असले सगळे गोष्टी पौष्टिक पदार्थ रोज बदाम ड्रायफ्रुट्स खाया तुम्ही. आणि उपाशी रब नका. उपाशी रबून तुमच्या इम्युनिटी खराब जाता. जितलं तुम्ही इम्युनिटी तुमच्या वाढते रबतले तितलं तुमच्यासाठी बरे असा. आ थर्ड वेव येतलो न येतलो ही गोष्ट अजून पेपराचेरच असा. पण वी आर एज अ टास्क फोर्स वी आर प्रिपेरिंग फॉर द थर्ड फोर्स बिकॉज द म्युटेशन जो जाल्लो असा तो जावच्या शक्यता आमगेले सिनियर्सान आणि आमगेले एक्सपर्ट्स लोकांनी सांगितले असा. त्याच्या प्रमाणे आमगेली ही तयारी केल्यास म्हणून आम्ही तो हा तुमचं ही मेसेज तुमच्यापर्यंत पावयता. कारण हे मिडिया जो असा की तो भय जो असा जो पण भय आमगे लोकांक म्हाका दिसता पहिला हांव पहिले गेल्या वर्सा व्हिडिओ काढील तर सगळ्यात भय काढू लागिलो. कारण लोक भिवूकच नाशिले. आता म्हाका दिसता लोकांना मनात जर भय जर निर्माण केले तरच लोक हे सगळे गोष्टी सिरियसली घेतले. सो डॉक्टर अभय वन मोर क्वेश्चन. बरेचसे यु नो एल्डरली पीपल दे तेमकं डायबिटीज किंवा हार्ट प्रॉब्लेम्स असतात. सो इज इट दॅट की तेमकं यु नो सम ॲडिशनल प्रिकॉशन्स नीड्स टू बी टेकन की कसं असा त्यांच्याबद्दल? व्हेरी गुड क्वेश्चन सिद्धेश. बिकॉज ह्या लोकांकच जास्त दे आर मोर प्रोन फॉर कोविड 19 इन्फेक्शन. दोज आर हॅव्हिंग डायबिटीज हायपरटेन्शन एनी अदर इन्फेक्शन एज सच. Asthmatic patients, they are more prone for, because first them ke lung compromised zala sa, and they are having a COPD like, matlab ek immunocompromised sarke situation urte them ke asthmatic patients and all those things. They have to take more and more, kuch kalji gheu jai te lokan. Kale gai, te lokan tar hai paayu ku zayans, best is vaccination jitl bagyat bagi jata hai lokan pahil vaccination gheu jai. Aani Covishield and Covaxin kaam fakta so vainet karta le. Kena tum paras bhote government aamka थर्ड डोजासाठी हे करू शकता अपील करू शकता. पण हे दोन डोस तरी जाऊ पहिले सगळ्याले. थर्ड वेव येऊन झाले आमचे प्रार्थना करूया थर्ड वेव येऊ नये म्हणून आणि त्याची तयारी बी लागया. कोंकण मराठा एंटरप्रेन्योर्स प्रेझेंट्स चॅम्पियन्स ऑफ इनोव्हेशन सिरीज